नमस्कार, 14 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल चोपडा रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघात, 2 जण जखमी. खड्ड्यात टाकलेली खडी ठरते अपघाताला कारणीभूत. यावल शहरात प्लास्टिक कॅरीबॅग विरोधी मोहीम, व्यावसायिकांना प्लास्टिक न वापरण्याची दिली तंबी. यावल तालुक्यातील पोलीस पाटलांना दिला रिक्त गावांचा अतिरिक्त पदभार. ई पीक पाहणीसाठी शनिवार शेवटची मुदत, शेतकऱ्यांनी तातडीने मुदतीत पीक पेरा नोंदवण्याचे आवाहन. फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर खान्देश ठेवीदार कृती समितीचे आंदोलन, दिवाळीच्या पूर्वी पैसे मिळावे केली मागणी. फैजपूर शहरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्वजनिक उत्सव समितीची कार्यकारिणी घोषित. भारतभर सुरू असलेल्या हिंदू राष्ट्र संकल्प अभियानांतर्गत 16 ऑक्टोबर रविवारी फैजपूरला होणार हिंदू संघटन मेळावा. सावदा येथील विश्रामगृहात निळे निशान सामाजिक संघटनेची यावल रावेर तालुक्याची संयुक्त बैठक संपन्न. तर यावल शहरातील तरुणाने वाढदिवसानिमित्त आयोजित केले रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दसरा व दिवाळी फेस्टिवल निमित्त भव्य ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येक खरेदीवर हमखास भेट वस्तू, तसेच 2000 खरेदीवर एक आकर्षक टी शर्ट आणि 3999 खरेदीवर एक इस्त्री फ्री मिळणार आहे. तेव्हा चला मग दसरा आणि दिवाळीची खरेदी डेनिम शोरूम मधून करूया. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल चोपडा रस्त्यावर चिंचोलीजवळील खड्ड्यात टाकलेल्या खडीमुळे दुचाकी घसरत यावल शहरातील 2 जण जखमी झाले आहे. मध्यरात्री हा अपघात घडला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून रस्त्यात पडलेले खड्डे आणि खड्डे बुजण्यासाठी टाकण्यात आलेली खडी जीवघेणी ठरत आहे. तेव्हा तातडीने हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. यावल चोपडा रस्ता हा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. यात किनगावपासून चोपडापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. तर चिंचोली गावाजवळ एक भला मोठा खड्डा पडला असून त्याला बुजण्यासाठी त्यात खडी देखील टाकण्यात आली आहे, मात्र पूर्णपणे रस्ता दुरुस्त केला नाही. परिणामी या ठिकाणी यावल शहरातील रहिवाशी आमिर खान वय 48 व मोहम्मद रफिक नुरानी टेलर वय 53 हे दोघे दुचाकी क्रमांक MH 19 3980 अंमळनेरकडून यावलकडे येत होते. दरम्यान चिंचोलीजवळील याच खड्ड्यात समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात टाकलेल्या खडीत घसरली व ते दोघे जखमी झाले. दोघांना डोक्याला दुखापत झाली. अपघातानंतर तातडीने दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने या अपघातात ते दोघे बालवाल बचावले. एकूणच रस्त्यात पडलेले खड्डे व त्यात टाकलेली खडी ही अपघातास कारणीभूत ठरत आहे. तेव्हा या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष देत तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. आपल्या यावल शहरामध्ये असलेल्या डॉक्टर अभय गणेश रावते यांच्या अनुश्री मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये दंतरोग आणि मुखरोग क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व उपचार पद्धती पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. फक्त दात काढणेच नाही तर दाताची योग्य उपचार करून दाताला वाचवणे हे येथील पहिले प्राधान्य. अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धत यांचा उत्तम असा संयोग म्हणजे अनुश्री डेंटल क्लिनिक, जेथे 10 वर्षे अनुभव असलेले डॉक्टर अभय गणेश रावते दातांच्या सर्व समस्येचे योग्य असे निदान विश्वसनीयतेने करतात. म्हणजे रूट कॅनल, RCT ट्रीटमेंट, दात काढणे, कवडी बसवणे, फिक्स दात बसवणे, इम्प्लॅन्ट ट्रीटमेंट, वेडेवाकडे दात सरळ करणे, कॉस्मेटिक ट्रीटमेंट, अक्कल दाढेवरील शस्त्रक्रिया, दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील शस्त्रक्रिया, अशा सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट येथे विश्वासपूर्वक पद्धतीने करतात. यावल नगरपालिकेच्या वतीने शहरात आणि बाजारात प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात आली. यात शहरातील विविध व्यावसायिकांकडून नगरपालिकेच्या पथकाने तब्बल 5 किलो कॅरीबॅग जप्त केली, तर काहींना दंड देखील आकारण्यात आला. तर ज्या व्यावसायिकांकडे किरकोळ स्वरूपात कॅरीबॅग मिळाल्या त्यांना यापुढे कॅरीबॅग न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज भसे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम घेण्यात आली. यात एक पथक नियुक्त करण्यात आलं. या पथकाच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच बाजारात विविध व्यावसायिकांकडे तपासणी करीत 5 किलो प्लास्टिकच्या कॅरीबॅग जप्त करण्यात आली आहे. तर काही जणांना दंड देखील करण्यात आला आहे.
ज्यांच्याकडे किरकोळ स्वरूपात प्लास्टिक कॅरीबॅग मिळाल्या त्यांना यापुढे कॅरीबॅग वापरू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नागरिकांनी देखील कॅरीबॅगचा वापर टाळावा व यावल शहर हे प्लास्टिकमुक्त करावे असे आवाहन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे. शहरात प्लास्टिक विरुद्ध कारवाईकरिता एक पथक नेमण्यात आले होते. या पथकात प्रमुख म्हणून तुकाराम सांगडे होते, तर त्यांना सहाय्यक म्हणून दिनेश घारू, मोबिन शेख, शेख अन्सार यांनी कामकाज पाहिले. शहरात विविध व्यावसायिकांकडे या पथकाच्या वतीने तपासणी करण्यात आली व बाजारात देखील तपासणी करून कॅरीबॅग जप्त करण्यात आली. अटैक जीतिया रेडा क्या गिरा रहे तुम ऑन द ये देखो शूटिंग के साथ में सेव 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 पन्नी कौन है जीतू को अपने पास अपन लिपा करा को अपन लिपा करा पक्का 100% बहुत सालों बाद दिख रहा तू आज कहाँ गया था पन्नी अगर मिल गई तो नहीं पापा भी बंद हो जाएगा पक्का पक्का अभी कैसा मोबाइल पर काम चल रहा लिपा बात हाँ ये जो चलने वाला आइटम वही रखने गए मैं तो ये ले लो जाओ हम ले रहे हो तो हम रखने के लिए ना भाई अभी काय दो चार बनने मिले रखने की नहीं यावल तालुक्यातील विविध कारणाने रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाची धुरा आता जवळच्या पोलीस पाटलांकडे देण्यात आली आहे. या संदर्भातील नियुक्तीपत्र तहसीलदार महेश पवार यांनी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या माध्यमातून बजावले आहे. यावल तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त आहे, त्यामुळे त्या गावातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले उतारे आणि महत्त्वाच्या कागदपत्रासाठी अडचणी येत आहे. तेव्हा ही बाब लक्षात घेता तहसीलदार महेश पवार यांनी रिक्त गावातील पोलीस पाटील पदाचा कार्यभार जवळच्या गावातील पोलीस पाटलांकडे अधिकृतरित्या सोपवला आहे व तसे नियुक्तीपत्र निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी पोलीस पाटलांना दिले आहे. यात वाघिरा येथील पोलीस पाटील यांनी राजीनामा दिल्याने इचखेडा येथील पोलीस पाटील नसीमा निसार तळवी यांच्याकडे पदभार दिला आहे. वाघोदा येथील रिक्त जागी गिरळगावचे पोलीस पाटील अशोक पाटील कामकाज पाहणार आहे. किनगाव खुर्दचा पदभार किनगाव बुद्रुकच्या रेखा दिनकर सोनवणे यांच्याकडे, उंटावतचा पदभार डोणगावच्या उमेश पाटील यांच्याकडे, महेलखेडी येथील पदभार कोरपावलीच्या सलीम तळवी यांच्याकडे, वडोदा येथील पदभार विरावलीच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे, मनवेल येथील पदभार दगडीच्या विठ्ठल कोळी यांच्याकडे, पिंपरी येथील पदभार बालशिवच्या सचिन तायडे यांच्याकडे, सातोतचा कोळवतचे दीपक पाटील यांच्याकडे, शिरसाळचा नावरे येथील भूषण पाटीलकडे, पिळोदे खुर्दचा थोरगावांच्या गजानन चौधरीकडे, हरिपुरा येथील मोहराळेच्या युवराज पाटीलकडे, आळगावचा राकेश साठेकडे, लंगडा आंबा उसमडीचा जामण्याच्या छत्तरसिंग बारेलाकडे, करंजीचा रिधुरीच्या निलेश सोनवणेकडे, कोसगावचा वनोलीच्या भरत पाटीलकडे, बोरखेडा बुद्रुकचा न्हावीच्या संजय चौधरीकडे, अकलूतचा पाडळशाच्या सुरेश खैरनारकडे, दुसखेड्याचा कैलास बादशाकडे, अंजाडेचा समाधान अडकमोलकडे देण्यात आला आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर सुपरविजन मेंटेनन्स वर्क बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांसाठी ई पीक पाहणी तसेच त्यात पीक पेरा नोंदवण्यासाठी शनिवार 15 ऑक्टोबर शेवटची मुदत देण्यात आली आहे. तेव्हा मोबाईल ॲपच्या व्हर्जन 2.04 शेतकऱ्यांनी शनिवारी मुदतीत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे. शासनाकडून ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी आपापल्या मोबाईलवरून प्रत्यक्ष शेतीस्थळावर जाऊन करण्याकरिता
मोबाईलमध्ये ॲप्स दिले आहे. त्यानुसार मोबाईलच्या व्हर्जन 2.04 या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन शेतीस्थळावर जाऊन मोबाईलद्वारे पीक पेरा नोंदवायचा आहे. तेव्हा गेल्या महिन्याभरापासून ही मोहीम सुरू होती, मात्र आता शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी या ई पीक पाहणी आणि ई पीक पेरा नोंदण्यासाठीची शेवटची संधी आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवशी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर खान्देश ठेवीदार कृती समितीचे आंदोलन सुरू झाले आहे. दिवाळीच्या आत ठेवीदारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळावा अशी मागणी त्यांनी केली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी येथे उपोषण सुरू केले आहे. यावल व रावेर तालुक्यातील खान्देश ठेवीदार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. यात त्यांची मागणी आहे की राज्य शासनाने ठेवीदारांच्या देणी परत करण्याकरिता 1 कोटीचे पॅकेज जाहीर करावे व ठेवीदारांच्या काही प्रमाणावर रकमा अदा करण्यात याव्या. यात आता दिवाळी तोंडावर आहे व गेल्या 12 वर्षापासून ठेवीदारांचे पैसे विविध संस्थांमध्ये अडकले आहे. तेव्हा शासनाने ठेवीदारांच्या या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन दिवाळीपूर्वी सदरचे पैसे त्यांना परत करावे अशी खान्देश ठेवीदार कृती समितीची मागणी आहे. तेव्हा या मागणीचं निवेदन समितीच्या वतीने फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले व प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत घोषणा देखील देण्यात आल्या. दिवाळीच्या आत पैसे मिळावे अशी खान्देश ठेवीदार कृती समितीची मागणी आहे. रावेर व यावल तालुक्यातील ठेवीदारांना ठेवीच्या रकमा परत मिळत नसल्यामुळे गेल्या 12 वर्षापासून जनआंदोलन सुरू आहे आणि त्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हे उपोषण करण्यात येत आहे. परंतु शासकीय यंत्रणेच्या निर्ढाळलेल्या वृत्तीमुळे आजसुद्धा या आंदोलनाची दखल घेण्यासाठी अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही आहे. सहकार विभागाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि त्यांना जागा करण्यासाठी आणि शासनाने या ठेवीदारांना 1000 कोटीचा पॅकेज देण्यासाठी, दिवाळीपूर्वी 1000 कोटीचा पॅकेज देण्यासाठीचं हे उपोषण आज करण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आज आम्ही शासनाकडे करत आहोत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने फैजपूर शहरात उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये फैजपूर शहर लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सूरज रमेश गाजरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून आकाश प्रकाश फेगडे यांची निवड करण्यात आली आहे. समितीत कोषाध्यक्ष म्हणून कुणाल कोल्हे, सचिव म्हणून प्रतीक वारके, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, डोंगर चौधरी, सदस्य लोकेश कोल्हे, नीरज झोपे, अमोल जावडे, देवाभाऊ चौधरी, विशाल होले, हेमंत भंगाळे, श्याम भंगाळे, जितेंद्र कोल्हे, राहुल चौधरी आदींची निवड करण्यात आली आहे. उत्सव समितीच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. फैजपूर येथे रविवारी 16 ऑक्टोबर रोजी हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारा जळगाव जिल्हा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक प्रशांत जुएकर यांनी दिली. यासाठी फैजपूर शहरात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. भारतभर सुरू असलेल्या हिंदू राष्ट्र संकल्प अभियानाअंतर्गत
रविवारी 16 ऑक्टोबर रोजी फैजपूर येथे हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने 20 वर्षापासून अविरतपणे कार्य करत असलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या स्थापनेला 26 सप्टेंबर 2022 रोजी अर्थात घटस्थापनेच्या दिनी 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशात समितीच्या वतीने व्यापक स्तरावर हिंदू राष्ट्र संकल्प अभियान राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतात 31 ऑगस्टपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून चालू झालेले हे अभियान नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालणार आहे. त्या दृष्टिकोनातून रविवारी 16 ऑक्टोबर रोजी फैजपूर शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालय येथे 5 वाजता हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा यात मोठ्या संख्येत हिंदू समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुळेकर, धीरज भोळे, खुशाल पाटील यांनी केले आहे. राष्ट्र असं नाही, हिंदू राष्ट्र हे विश्व कल्याणकारी धर्मनिष्ठ सरकार म्हणजे धर्मनिष्ठ जे राष्ट्र राजव्यवस्था आहे ते हिंदू राष्ट्र. म्हणजे हिंदू राष्ट्राविषयी आपला आदर्श कोण आहे? सगळ्यात पहिला आदर्श ते म्हणजे रामराज्य जो या भूमीने पाहिला आहे. रामराज्य जे होतं ते आदर्श सगळ्या प्रजेचं त्याच्यामध्ये, म्हणजे तिथे जातीच्या आधारे न्याय नव्हता, तर जो प्रजा आहे तर त्या प्रजेचा विचार तिथे केला जायचा असं रामराज्य या भूमीने पाहिलं. त्याच्यानंतर जर या महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलं आहे ते हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्यसुद्धा छत्रपती शिवरायांनी कुठलाही भेद केलेला नाही, सगळ्यांचा योग्य विचार केला आहे. तर असं असणारं जे धर्माधिष्ठित म्हणजे आदर्श व्यवस्था थोडक्यात, तर अशी एक हिंदू राष्ट्राची संकल्पना घेऊन समिती कार्यरत आहे. आणि ही संकल्पना सर्वांनाच आनंद देणारी आहे, कारण आपण जर बघितलं की धर्माच्या आधारे असेल किंवा व्यवस्था, आज एक व्यवस्था अशी नाही की जिथे आपण शोषित नाही. म्हणजे तुम्ही वैद्यकीय व्यवस्था बघा, शिक्षण व्यवस्था बघा, सगळ्या व्यवस्थेमध्ये कोणतरी कोणाचं शोषण करतं. तो जरी लागू झाला तरी त्याचं नोटिफिकेशन आलं त्या त्याला विरोध झाला. म्हणजे भारतामध्ये अन्य जगामधल्या हिंदूंवर अत्याचार झाला तर अत्याचारित हिंदूला भारतामध्ये समाविष्ट करायला सुद्धा आज विरोध होतो. हे लक्षात येईल. ह्या दृष्टीने ह्या हिंदू राष्ट्राचा विषय आपण घेऊन पुढे का चाललो की हिंदूंचा विचार का नाही करायचा? पण आजची व्यवस्था जी आहे ती सेक्युलरच्या नावाखाली हिंदूंचा विचार करायला नाही तेवढी सक्षम, ती त्याला मागे खेचते. म्हणजे हिंदू विचारांची राज्यकर्ती जरी आली तरी व्यवस्था काय करते? व्यवस्था पायात वेड्या घालते. ह्या दृष्टीने व्यवस्थाच हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू विचारांची असा. हिंदू विचार हा कोणावर अन्याय करणारा विचार नाही, हिंदू विचार कोणाचा द्वेष करणारा विचार नाही, हिंदू विचार हा सर्वत्र सुखीने संतु सर्वे संतु निरामया किंवा विश्वकल्याणाचा विचार करणारा, त्याच्यामुळे तो विचार जगाला ताणणार. हा विचार घेऊन हिंदू राष्ट्राची व्यापक संकल्पना आपण घेऊन चालतो. त्याच्यामध्ये CAAचा विषय मुद्दा सांगतो. आता पुढे आपण मक्का बोर्डाचं पण आंदोलन घेणार आहोत, ते आपण विषयात पण घेऊ की जे कायदे झाले, म्हणजे आता संविधान आपण म्हणतो न्याय बंधुता समता या सगळ्यांवर आहे. समता म्हणजे सगळ्यांसाठी समान. निळे निशान सामाजिक संघटनेच्या यावल व रावेर तालुक्याची संयुक्त बैठक सावदा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बावीसकर हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये संघटनेचे रोजगार मंच जिल्हा प्रमुख युवराज सोनवणे, जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख चंद्रकांत गाढे, महिला मंच जिल्हा प्रमुख नंदाताई बावीसकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाई तायडे, फैजपूर विभाग प्रमुख भगवान आढाडे यांची उपस्थिती होती. आगामी काळात संघटनेने पुढे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना आखल्या पाहिजे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सर्वसामान्याच्या प्रश्नांसाठी आपण कशा पद्धतीने आंदोलन केली पाहिजे या संदर्भात माहिती व मार्गदर्शन संघटनेचे अध्यक्ष आनंद बावीसकर यांनी केले. याप्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष सुधीर सैमगिरे, यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे, रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे धनगर, रावेर तालुका वाहतूक शाखा अध्यक्ष शरद तायडे, चंद्रकांत सोनवणे, इकबाल तळवी, नारायण सवर्णे, संजय तायडे, सुनील बारेला, कैलास लोहार, दीपक मेढे, हर्षल झालटे, निलेश लोखंडे, मांगीलाल भिलाला, प्रदीप महाले, दीपक मोरे, विक्की महाले सह मोठ्या संख्येत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सतत झटले पाहिजे असे प्रसंगी आनंद बावीसकर यांनी सांगितले. जर तुम्हाला एक मी काय केलं, माझ्या वडिलांनी शेत
यावल शहरातील तरुणाने आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून समाजापुढे एक आदर्श ठेवला. या शिबिरात 150 जणांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर 35 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यावल शहरातील बारीवाडा येथील रहिवाशी निलेश बारी या तरुणाचा वाढदिवस होता. तेव्हा वाढदिवस साजरा करताना बडेजाव न करता वायफळ खर्च टाळून या तरुणाने गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले व यात 150 गरजूंची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषध वितरण करण्यात आली. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्यावर प्रेम करणाऱ्यांनी शुभेच्छा न देता रक्तदान करावं म्हणून निलेश बारी यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सदर कार्यक्रम बारीवाडा येथे झाला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, शहर अध्यक्ष तुकाराम बारी, दगडू रूपा बारी, भास्कर गंभीर पाटील, प्रमोद बारी, सागर चौधरी, शुभम वाणी सह मान्यवरांची उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश बारीसह नितीन बारी, विजय लावणे, नितीन बारी, अतुल बारी, किरण सावखेळकर, विशाल बारी, रितेश शिवाजी बारी, विशाल बारी, रितेश अशोक बारी, विजय बारी, विशाल भोईटेसह आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.